शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांविरोधात पुण्यामध्ये शिवसैनिक आणि शिवसेनेच्या महिला आघाडीने जोरदार आंदोलन केलं. यावेळी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. मात्र वाहतूक कोंडी होईल यामुळे पोलिसांनी अंत्ययात्रा अडवली. यावेळी शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अंत्ययात्रा काढली बंडखोरांची, पण तुमची अडवली अंत्ययात्रा काय? अडवली नाहीये. ट्रॅफिकला त्रास नको म्हणून आम्ही स्वतःहून या ठिकाणी थांबलो. पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य केले आमच्याच विना. आम्ही त्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून आम्ही या ठिकाणी थांबवलं. का? हा हम रस्ता आहे, नॅशनल हायवे आहे, रस्त्यातल्या लोकांना त्रास नको म्हणून आम्ही एक चौक अलीकडे थांबवलं. आणि या गणपती बाप्पाच्या साक्षीनं या गणपती मंदिराच्या पुढे या ठिकाणी उभं राहून आम्ही सांगतो की बंडखोर आमदारांनी अजूनही जाग व्हावं. काय आंदोलन कुठल्या प्रकारचं केलं तुम्ही? बंडखोर आमदारांना ज्या शिवसेनेच्या मतदारांनी निवडून दिलं विश्वासाने, त्या विश्वासात त्यांनी पात्र ठरावं, उद्धव साहेबांच्या समोर बसावं आणि आपलं म्हणणं मांडावं. जर बंडखोर होणार असाल तर आपला राजीनामा द्यावा आणि जनतेच्या समोर पुन्हा एकदा मत मागायच्या भीक मागण्यासाठी उभं राहावं. ही अंत्ययात्रा इथं स्थगित करतोय, विसर्जित नाही. इथून पुढच्या काळात परत पुन्हा एकदा करायला लागलं तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू. आपण पाहू शकतो शिवसेनेने इथं अंत्ययात्रा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने इथं एकनाथ शिंदेचा फोटो लावून एक जिवंत शिवसैनिक आंदोलक तिथं झोपवलाय आणि अंत्ययात्रा काढली होती थेट जिथून मेळावा झाला शिवसेनेचा त्या चौकातून आणि इकडे थेट संत कबीर चौकापर्यंत. पण रामोशी गेट चौकातच पोलिसांनी ही अंत्ययात्रा अडवली कारण ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम, ट्रॅफिकला अडचण होत होती म्हणून शिवसेनेने थोडं सावरून घेत ही अंत्ययात्रा इथं स्थगित केलेली आहे. पण या निमित्ताने रस्त्यावरची लढाई तीव्र होणार आहे हे स्पष्टपणे जाणवते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.